प्रत्येक जिल्ह्यात गेल्यावर एक रिव्ह्यू होत असतो आणि केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारचं जे बजेट असेल किंवा ज्या वेगवेगळ्या योजना असतील ज्या ज्या लोककल्याणकारी योजना असतील त्याचा आढावा घेणं हे क्रमप्राप्त असतं आणि त्यानुसार आज आम्ही जो रिव्ह्यू घेतला त्यामध्ये NHMच्या माध्यमातून मागच्या वर्षी आपल्याला 85 करोडचं बजेट मिळालं होतं आपल्या जिल्ह्यासाठी. यावर्षी 60 कोटींचं बजेट प्राप्त आहे, कामं चालू आहेत आणि पुढच्या टप्प्यामध्ये अजून त्याच्यामध्ये निधी प्राप्त होईल. मागणी राज्याकडून केंद्र सरकारकडे येते, त्यानुसार ते बजेट वितरित केलं जातं. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला चांगला निधी प्राप्त झालेला आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 7 लाख बेनिफिशरीज आहेत. ही सेक डेटा 2011 नुसार ही यादी फायनल झालेली आहे आणि त्यानुसार जनजागृती पण करतोय आणि गावोगावी तसे ग्रामसेवक असतील किंवा ग्रामसभांमधनं त्या लिस्ट पण लावलेल्या आहेत आणि त्यानुसार 3.5 लाखचे आपण कार्ड वितरित केले आणि आतापर्यंत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 41,000 लाभार्थ्यांनी या योजनेतनं त्यांना मदत मिळालेली आहे आयुष्यमान भारत योजनेतनं. आपल्याकडे एम्पॅनल हॉस्पिटल त्याचे 62 आहेत. RBSK सारखी योजना आहे की ज्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार मिळून पेशंटचे स्क्रीनिंग होतात, कॅम्प्स होतात आणि सर्जरीज, तर जवळपास 2300 सर्जरीज आपल्याकडे यावर्षी झालेल्या आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही एक खूप चांगली योजना आहे. मातांना मदत आणि मातांना एक सुरक्षा या दृष्टीने 48 कोटींचं आत्तापर्यंतचं कोल्हापूर जिल्ह्याला त्या माध्यमातून त्या मातांना मदत दिलेली आहे. टेलिकन्सल्टेशन गावोगावी ही सुविधा वाढवली पाहिजे जेणेकरून गावच्याच पेशंटला तिथेच एक्सपर्टीजचं ओपिनियन मिळेल, त्यांची मदत मिळेल. यासाठी PHC असेल किंवा RH असेल इथून टेलिकन्सल्टेशन, टेलिमेडिसिन या माध्यमातून, ई संजीवनीच्या माध्यमातून जवळपास ह्या वर्षी 78,000 पेशंटनी लाभ घेतला आहे, त्यांना एक्सपर्टीजची मदत मिळालेली आहे. त्याचबरोबर आभा ID जे आहे की डिजिटल हेल्थ कार्ड आपलं तयार व्हावं जेणेकरून भविष्यात फाईलचा प्रवास पेशंटचा कमी होईल, डॉक्टरांना कन्व्हिनियंट आणि लवकर उपचार त्या दृष्टीने मिळतील यासाठी आपल्या जिल्ह्यात जवळपास 6 लाख आभा ID तयार झालेले आहे. इतर आढाव्यामध्ये मग जिल्हाभरामध्ये काय व्यवस्था आहेत, कसं तिथल्या लेबर रूम असतील किंवा ज्या वेगवेगळ्या क्वालिटी चेक करण्याच्या काही सुमन असेल, एनक्वास असेल, लक्ष असेल, कायाकल्प असेल या माध्यमातून एक आढावा घेतला.